नमस्कार मित्रांनो, फूड विथ अमोल सरकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व खवायांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण विश्रामबागच्या 100 फुटी रोडवरती आलेलो आहोत. तर आपण आज एका मंचुरियनच्या गाडीला भेट देणार आहे. तर आपण त्या दादाची माहिती, त्याचं नाव वगैरे आपण विचारूया आणि रेसिपी कशी होते ते पण एकदा बघूया. आता आपलं नाव काय? माझं नाव निखिल विजय पुकाळे. कधीपासून व्यवसाय झाला? आपला 2-2.5 वर्ष झालं व्यवसाय. त्याच्या अगोदर आपलं हॉटेल मॅनेजमेंटला होतं. थोडंफार करायला लागते, शिकून घ्यायला लागते यातलं. आता आपण काय करणार आहे? आपण व्हेज मंचुरियन करणार आहे. व्हेज मंचुरियन, ओके. त्यासाठी तर आता आपण काय दाखवणार आहे? आता आपण व्हेज मंचुरियन करणार. व्हेज मंचुरियन, ओके. सगळ्यात प्रथम आपण ग्रेव्ही टाकणार. ग्रेव्ही पहिल्यांदा टाकायची. मंचुरियन ग्रेव्ही, ओके. थोडीशी साखर यामध्ये ऍड केली, ओके. थोडी शिमला मिरची ऍड केली आणि थोडा सोया सॉस. आता थोडं घट्ट सर असं होईपर्यंत आपण उकळून घ्यायचं. ड्राय बॉल्स आता यामध्ये येतील, बरोबर. जरा ड्राय बॉल दाखवा कसे. ओके, हे आपण ड्राय बॉल म्हणजे मंचुरियनचे गोळे आहेत. तर हे आपण आधी फ्राय करून घेतलेले आहेत, ओके ओके. रेसिपी एकदा सांगताय मला, कसे केले जातात ते ड्राय बॉल जे म्हटला तुम्ही. आपल्याकडे मैदा, कॉर्नफ्लोअर, कोबी, त्यात सोया सॉस, चिली सॉस, हे सगळं ॲड करून मिश्रण केलं जातं त्याचं. कोथिंबीर, मिरची वगैरे घालून मग त्यानंतर हे तळलं जातं. हो, साधारण किती वेळ लागतोय तयार व्हायला? 5-10 मिनिटांमध्ये रेसिपी तयार होईल लगेच. थोडीशी आपली सेजवान चटणी यामध्ये ऍड केली जाईल. जबरदस्त कलर आला मित्रांनो, बघू शकता तुम्ही. सगळ्यात शेवटी आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली जाईल. दादा, आपलं ह्या डिशचा रेट काय आहे? फुल जर घ्यायचं असेल तर? फुल घेतला तर 40 रुपये, हाफ घेतला तर 25 रुपये. फुल घेतला तर 40 रुपये आणि हाफ घेतला तर 25 रुपये मंचुरियन प्लेट, ओके. थंडीच्या दिवसामध्ये ह्या गरम गरम वाफा आणि हे मंचुरियन, अजून काय पाहिजे? फोटो घेतो. डिशमध्ये माझं सकाळी जॉब असते, सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जॉब असते. हां, मग 6 वाजले की मी इकडे येतो, मग इथून रात्री असतो, 9-10 वाजेपर्यंत असतो. मंचुरियनच्या कामासाठी बऱ्याच वेळा बरंच गाडा चालू करायच्या आधी बरंच काम पूर्वी करायला लागते, जसं की भाजी आणणं, भाजी चिरणं वगैरे, कोबी आणणं, कोबी चिरणं. तर ते कोण करते मग? ते मोठा भाऊ करतो माझा, तो सकाळ धरून करतो, तो जॉबला वगैरे कुठे जात नाही, तो सगळं हेच बघतो, मी हे करतो. जॉब सुटल्यानंतर तुम्ही ह्या गाड्यावरती? बरं, आम्हाला कुठली रेसिपी करून दाखवणार तुम्ही? मी तुम्हाला आता चायनीज भेळ आणि व्हेज गोबी मंचुरियन करून दाखवतो. तर मित्र, आपल्याला ह्या रेसिपीमध्ये मुख्य मसाले कुठले कुठले वापरतो? आपलं ह्यामध्ये ग्रीन चिली, सोया सॉस, रेड चिली, कॉर्नफ्लॉवर, मैदा.
हे आपण विकत आणतो, तयार करत नाही, विकत आणतो आपण बाहेरून. कुठल्या ब्रँडचे असतात आपले सॉस? असतोय तो मोदाचा असतोय. सगळं सुपर क्वालिटी माहीत असतोय. ओके, चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आपण वापरतो. सगळं चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरतो. आता कुठली डिश बनवली आपण? आपण व्हेज मंचुरियन करतोय. व्हेज मंचुरियन. व्हेज मंचुरियन कडाक्याच्या थंडीमध्ये ह्या गरमागरम वाफा आणि हे व्हेज मंचुरियन जर असतील मित्रांनो तर अजून काय पाहिजे नाही का? कोथिंबीर टाकलेली आहे सगळ्यात शेवटी. आता प्लेटमध्ये काढून घेतले जातील. रेसिपी तयार झाली ना आता ही? ओके, सगळ्यात पहिला प्लेटमध्ये थोडी कोबी आणि त्याच्यावरती हे मंचुरियन बॉल्स काढून घेतले जातील. कलर एकदम सुंदर आला आहे आणि खूप स्ट्रॉंग असा मसाल्यांचा फ्लेवर देखील येतोय. सगळ्यात शेवटी त्याच्यावरती कोबी आणि हे ड्राय नूडल्स. ओके, कोथिंबीर टाकली जाईल. ओके, आपण इतर वेळी काय व्यवसाय करतात? संध्याकाळी गाडा लागतो तोपर्यंत? हो, माझा सकाळी मी जॉबला जातो, चिंतामणी मोटर्सला मी जॉबला आहे. मी मेकॅनिक म्हणून काम करतो. मेकॅनिक म्हणून? हो. शिक्षण काय झालं? शिक्षण माझं 12वी झाले, आयटीआय. आणि तिथे मग आयटीआय झाल्यानंतर मेकॅनिक म्हणून शिक्षण? हो, मेकॅनिक म्हणून आता जॉबला आहे. आता जॉबला. तर मित्रांनो, मराठी माणूस आपण म्हणतो की व्यवसाय करू शकत नाही किंवा कष्ट करत नाही, तर ही दोन वाक्य आता पुन्हा इथनं पुढं तरी आपण उच्चारू नको. तर अशीच आपल्याला प्रोत्साहन देणारी बरीच मुलं, बरेच मित्र आपले वेगवेगळे रेसिपी, वेगवेगळे त्यामध्ये वेगवेगळे प्रयत्न करून वेगवेगळ्या रेसिपीज मार्केटमध्ये आणत आहेत आणि खूप छान काम करत आहेत त्यामध्ये. संदीप माळी. खूप दिवस झाले येते. गाडीवरती काय काय घेता येतात? काय गोबी मंचुरी, चायनीज भेळ वगैरे. आपलं काय आवडतं? गोबी मंचुरी. गोबी मंचुरी जास्त फेमस. होय. दाखवतोय चायनीज भेळ करणार आहे आपण. ओके, काय घेतलंय? त्यासाठी थोडीशी कोबी. कोबी घेतली थोडी, थोडीशी शिमला, थोडी शिमला मिरची येते, सोया सॉस सतत थोडं घेतलेलं आहे. ओके, थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. किती काम असते? माझं सकाळी जॉब असते, सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जॉब असते. हां, मग 6 वाजले की मी इकडे येतो, मग इथून रात्री असतो, 9-10 वाजेपर्यंत असतो. मंचुरियनच्या कामासाठी बऱ्याच वेळा बरंच गाडा चालू करायच्या आधी बरंच काम पूर्वी करायला लागते, जसं की भाजी आणणं, भाजी चिरणं वगैरे, कोबी आणणं, कोबी चिरणं. तर ते कोण करते मग? ते मोठा भाऊ करतो माझा, तो सकाळ धरून करतो, तो जॉबला वगैरे कुठे जात नाही, तो सगळं हेच बघतो, मी हे करतो जॉब सुटल्यानंतर. तुम्ही ह्या गाड्यावरती बराच आम्हाला कुठली रेसिपी करून दाखवणार तुम्ही? मी तुम्हाला आता चायनीज भेळ आणि व्हेज गोबी मंचुरियन करून दाखवतो. शेजवान चटणी कशी केली जाते आपल्याकडे? आपल्याकडे शेजवान चटणी थोडीशी आलं लसूण, आपल्याकडे शेजवान थोडीशी आलं लसूण पेस्ट, आपलं थोडंसं हे मैदा वगैरे कॉर्नफ्लोअर वगैरे मिक्स केला जातो त्यात थोडंसं घट्ट येण्यासाठी, परत मिरची आणि थोडंसं कलर वापरलं जातं, मीठ आणि कलर थोडंसं वापरलं जातं. हे बाहेरून आणलेलं असत वेगळे. ओके, थोडीशी कोथिंबीर, थोडी कोथिंबीर आहे त्यात आणि ह्यामध्ये थोडासा सॉस. ओके, सगळ्यात शेवटी थोडा, सगळ्यात शेवटी थोडा सॉस घातलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं. ओके, हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचे. एक 2-3 मिनिटात माझ्यामध्ये तयार होते लगेच. ओके, म्हणजे आंबटपणा जो होते तो सॉसमुळे येतोय त्यात. हो, थोडा थोडीशी कोबी. सगळ्यात शेवटी आता थोडी कोबी टाकायची. ओके, थोडीशी कोथिंबीर, सगळ्यात शेवटी सॉस. हिप झाली आपली
चायनीज भेळ तयार. आपले दोन गाड्या आहेत, एक इथे एक आहे आमदार सुरेशभाऊ खाडेंच्या बंगल्यासमोर, एक आहे आमदार सुरेशभाऊ खाडेंच्या बंगल्यासमोर एक आहे, आणि दुसरा गाड आहे तो आनंदवन बाग पुढे 100 फुटी रोड त्या साईडला. आपल्या गाड्याचं नाव काय? आपल्या गाड्याचं नाव श्री स्वामी समर्थ वेज गोबी मंचुरियन आहे. आपला फोन नंबर पण सांगून ठेवा प्रेक्षकांना. माझा फोन नंबर आहे 98 34 57 68 96. चायनीज भेळचा रेट काय मित्र? चायनीज भेळचा रेट आहे हाफ 25 फुल 40. हाफ 25 आणि फुल 40. ओके. मित्र आपलं नाव काय? गणेश अवसरे. काय करता तुम्ही? मी पोल्ट्री फार्म मध्ये सर्व्हिसला. गाव कुठलं तुमचं? मिरज. मिरज सावी रोड. सांगलीत कसं काय? खास भेळ खायला आम्ही इकडे सांगलीला येतो. गिरगेतून इकडे येतात? हो. म्हणजे गाड्यावरती आल्यानंतर काय आवडतं जास्त तुम्हाला? चायनीज भेळ. चायनीज भेळ तुम्ही जास्त घेणं प्रेफर करता? हो. मिरजेत कुठं मिळत चांगली भेळ? मिरजेत मिळते पण आम्हाला इथली आवडते. इथलीच आवडते. हो. गाड्यावर दुसरं कोणी येणार असेल तर त्यांना काय खायला सांगा तुम्ही? चायनीज भेळ. चायनीज भेळ सांगा. तर मित्रांनो, आज आपण स्वामी समर्थ वेज गोबी मंचुरियनच्या गाड्यावरती आलो आहोत. तर आपण मंचुरियन घेतलेलं आहे, तर टेस्ट करून बघूयात. हा मंचुरियन आहे गरम गरम. एकदम मंचुरियन असं कुरकुरीत आहे आणि एकदम स्पायसी आहे. सॉस तांबड गोड आणि मसाल्यांचा तिखट फ्लेवर खूप छान आला आहे. म्हणजे ह्या मंचुरियनबरोबर कोबी कोथिंबीर आणि हे ड्राय नूडल्स दिले जातात. तर मित्रांनो, विश्रामबागला जेव्हा याल तेव्हा या गाड्यावरती यायला विसरू नका आणि चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.